या ठिकाणी दहशत करायला बघता ना तुम्ही, या ठिकाणी वन साइड किक जो तुम्ही प्रेमाचा व्हिडिओ पाहला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपण 100K खूपच जवळ आहोत, तर प्लीज कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपण हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी जे पण यूज केले मटेरियल आहे, ऑल मटेरियल ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो, तेथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल. आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता. तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट इथे ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. जो आपण बीट मावडी दिला आहे मटनमध्ये तो येथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मावडी येथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचं आहे. थोडं इथे स्क्रोल करायचं आहे, तुम्हाला ऑप्शन मिळून जाईल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा, तर त्यावरती सिम्पली क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. आणि इथून पहिली बीट कुठे चेंज होते बघायचे, आणि हा जो व्हिडिओ आहे तो इथून स्प्लिट करायचा अशा प्रकारे. पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे, त्यावरती क्लिक करून आता ह्याची पुढची बीट कुठे चेंज होते बघायचे. इथे आपली बीट चेंज होते तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करू, इथून स्प्लिट करायचं. ह्याच्या पुढची बीट बघूया कुठे चेंज होत आहे. इथे चेंज होत आहे तर इथून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करत नाही आहे. कट केल्यानंतर सिम्पली पहिल्या एंजुटेन हा जो वेगळा भाग झालेला आहे व्हिडिओचा, त्यावरती क्लिक करायचं. थोडं स्क्रोल करायचं, रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आणि जो तुमचा फोटो आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा. तर येते आपण फोटो आहे तो इथून सिलेक्ट करून घेऊया. तर कुठं गेला, ओके, ज्यातून जाऊन हा फोटो इथून सिलेक्ट केल्यानंतर दोन बटणने सिलेक्ट करायचा आहे. सेम प्रोसेस दुसऱ्या बीटला यायचं, रिप्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, जो आपला फोटो असेल इथून ॲड करून द्यायचा आहे. अशा प्रकारे इथून फोटो आहेत ते तुम्हाला प्रत्येक बीटला इथून ॲड करून घ्यायचा आहे. एक फोटो फोटो इथून ॲड केल्यानंतर सिम्पली हा जो पहिला फोटो इथे द्यायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं. थोडं स्क्रोल करायचं, इथे ॲडजस्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं, संपूर्ण मायनस करायचं. सॅच्युरेशन फिल्टरचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि रेट्रोचं ऑप्शन आहे, त्यामध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आहे ना AGF A400 हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करून ह्याची लेंथ संपूर्ण बरोबर 90 क्लिक करायचं आहे. हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला आहे ना त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला द्यायचा, पुन्हा त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला करत करत शेवटच्या बीट मारपर्यंत हा जो फिल्टर मारला इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर सिम्पली पहिले जुटायचं आहे आणि इथून बॅक करायचं. ओरलेचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं. अगेन ॲड ओरलेवरती क्लिक करायचं आहे. आणि मी जे दोन PNG दिलेत मटेरियलमध्ये ते तुम्हाला इथून ॲड करायचे आहेत. तर इथून पहिलं PNG इथून ॲड केल्यानंतर पहिल्या फोटोला ठेवायचं आहे. हेच PNG पुन्हा डुप्लिकेट करायचं आहे, सॉरी, तर त्यामध्ये एक इफेक्ट ॲड करायचा आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन फेड इनचा, इथून सिलेक्ट करा. त्याच्यानंतर हेच PNG पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तेच ॲड केल्यानंतर परफेक्ट बसून जाईल. अशा प्रकारे पुन्हा आता हेच PNG डुप्लिकेट करायचं आहे. जो आपला दुसरा फोटो आहे तेवढे तिथे तेवढीच ह्या दुसऱ्या PNGची लेंथ ठेवायची. त्याच्यानंतर पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे, जे आपला दुसरा PNG इथून ॲड करायचं आहे. आता हा जो आपला पहिला फोटो आहे तिथेच इथे कीच ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं. ह्याच फोटोच्या शेवटला की द्यायची, पुन्हा दुसऱ्या फोटोला पण दोन्ही बाजूला की देऊन घ्यायची. अशा प्रकारे पहिली की तिथे यायचं आणि हा जो फोटो आहे झूम करायचा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या फोटोच्या शेवटच्या कीपाशी यायचं, हा फोटो पुन्हा आपल्याला झूम करायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे येऊन जाऊन येईल, परफेक्ट बसून जाईल. आता मी काय करतो, इथून फोटो इथून ॲड करून घेतो बीटनानुसार. येथे तुम्ही बघू शकाल सर्व आपण फोटो इथून ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली काय करायचं, जे पहिलं ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं आहे. त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं, मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पुल आउटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा नाही. सिलेक्ट केल्यानंतर अप्लाय टूलचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, हा जो आपला तिसरा फोटो आहे ना तिथे यायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला आहे ना इनमधलाच झूम वनचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे ह्या तिसऱ्या फोटोला. त्याच्यानंतर स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवरशी यायचं आहे. पुन्हा आपल्या कांबोच्या ऑप्शनमध्ये यायचं. कांबोच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला प्लांडमा वनचा इफेक्ट मिळून जाईल, तो इथून त्या फोटोला इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या प्लांडमा 2 इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या डिस्टो लेफ्टचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या स्ट्रेच आणि डिस्टोचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचं आहे. आल्यानंतर इथे आता इंच ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे.
यामध्ये तुम्हाला रॉक वर्टिकल जो इफेक्ट आहे तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचं जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला सिम्पली स्विंग बॉटमचा जो इफेक्ट आहे तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचं जो फोटो आहे तेच आहे. या फोटोला आपल्या सिविंग राईटचा जो इफेक्ट आहे तुम्ही सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो असेल त्या फोटोला आपल्या सेक 3 जो इफेक्ट आहे तुम्ही सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिले जुटायचं आहे. पहिले जुटल्यानंतर इथे इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येथे तुम्हाला येणार ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला डायमंड झूमचा जो इफेक्ट आहे तुम्ही जर सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या ज्या पेक्षा लेंथ असेल जे आपले पहिले 2 फोटो आहेत त्यांना ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 3 फोटो आहे जे तो आपण स्प्लिट केला तेच अशा प्रकारे आहे. येथे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला येणार नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला सेकचा एक इफेक्ट मिळून जायचं. सिम्पली तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 3 फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला 4 फोटो आहे ना जिथून आपण स्प्लिट केला ते तेच आहे. येथे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 3 नंबरला 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करायचा. ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे आपल्याला ना 7 सेकंदापासून 9 सेकंदाचे तिथले जे 4 फोटो आहेत त्यांना ठेवायचे. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून फिल्टर 0 करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली 9-10 जो हा टिंबे टाईमलाईन आहे ते तेच अशा प्रकारे. येथे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ना नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा जो इफेक्ट आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि ह्या इफेक्टची जी लेंथ असेल इथून जी आपल्या शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची शेवटून थोड्याशा वेळ कमी करायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपल्या क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचाच व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.